स्टूडेंट्स, माई सेल्फ प्राजक्ता टीचर, आई एम यूअर इंग्लिश टीचर. वेलकम टू अवर यूट्यूब चैनल. यू मस्ट बी सब्सक्राइब अवर यूट्यूब चैनल एंड ऑल्सो लाइक शेयर. लेट्स बिगिन विद वीडियो. टूडे वी विल स्टार्ट द इंग्लिश सब्जेक्ट एंड लेसन नंबर टू. सो टू ड्रॉ द पेज नंबर टू एंड लेसन नेम इज दैट हु इज ग्रेटेस्ट. द एम्परर अकबर और अकबर द ग्रेट इज नोन एज वन ऑफ द ग्रेटेस्ट रूलर इन द वर्ल्ड. Not just because he had a vast empire and a very strong army, untold wealth, but because he was a good human being, he cared for his subject, and he had a great respect for the scholars, writers, poets, artists, and belongings to the difficult religions. He was a pattern of the arts cultures, and the nine germs and Navratans in the court were famous. Many people believe that of the nine gems, Birbal was the closest and emperor's heart. Akbar loved to pose interesting questions and problems in his court. The Birbal never failed to come up and equally interesting the answers. This is the first paragraph of the lesson. Emperor Akbar and Akbar the Great, known as one of the greatest ruler in the world. सर्व बाळांनो, तुम्हाला माहिती आहे की नाही, आपल्या जगामध्ये अकबर आणि बिरबलाच्या गोष्टी ह्या खूप प्रसिद्ध आहेत. आहेत की नाही? तुम्हीसुद्धा लहानपणापासून अकबर बिरबलांच्या कथा ऐकता, त्याच्या मजेशीर स्टोरीज तुम्ही ऐकलेल्या आहेत आणि पाहिलेल्या आहेत. अगदी तुम्ही टी व्ही चॅनलवरतीसुद्धा अकबर बिरबलांच्या स्टोरीज असतात त्या पाहिल्या असतील. तशाचपैकी एक ही स्टोरी आपल्याला हु इज द ग्रेटेस्ट, सर्वात श्रेष्ठ, ग्रेट कोण आहे हे या गोष्टी रूपामधून आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे. ही केअर्ड फॉर द, आता हा जो अकबर राजा होता तो कशा प्रकारचा होता? ही वॉज अनटोल्ड वेल्थ, म्हणजे त्याच्याकडे भरपूर श्रीमंती होती. अ गुड ह्युमन बिईंग्स, ही केअर्ड फॉर द ही सब्जेक्ट, तो सर्वांची काळजी घ्यायचा रयतेची. ही हॅड अ ग्रेट रिस्पेक्ट फॉर द स्कॉलर्स, तो खूप बुद्धिमान लोकांचा, द रायटर लेखकांचा, पोएट कवींचा आणि आर्टिस्ट बिलॉंग्स इन टू द डिफरंट रिलीजियस, आणि विविध जाती धर्मातील कवी असतील, आर्टिस्ट कलाकार असतील, त्याच्यानंतर स्कॉलर हुशार असतील, लेखक असतील, कवी असतील, या सर्व कलाकारांचा तो काय करायचा? खूप आदर करायचा. कोण? द एम्परर ऑफ द अकबर, हा अकबर राजा. द नाईन जेम्स ऑफ द नवरत्न्स इन द हिज कोर्ट्स वेअर फेमस, आणि त्याच्या कोर्टामधील नवरत्न ही खूप प्रसिद्ध त्या काळामध्ये होती. म्हणजे ही नवरत्न म्हणजे मेनी पीपल ऑफ द बिलीव ऑफ दिस जेम्स, आणि ह्या नवरत्नांनी जे काही न्याय देतील त्यावर सर्व लोकांचा विश्वास होता. त्यापैकीच नवरत्नांपैकी एक रत्न म्हणजे द बिरबल. बिरबल वॉज द क्लोजेस्ट ऑफ द एम्परर्स हर्ट अँड अकबर लव द इंटरेस्टिंग क्वेश्चन्स अँड प्रॉब्लेम्स ऑफ दिस इज कोर्ट अँड द बिरबल नेवर फेल कम अप अँड इक्वली इंटरेस्टिंग द अँसर्स. आणि अकबर हा राजाच्या समोर जे काही प्रश्न यायचे किंवा रयतेंचे जे काही प्रश्न यायचे ते सर्व सोडवण्याचा व त्यांना योग्य प्रकारे न्याय देण्याचं महत्त्वाचं काम हा बिरबल करत असे, आणि त्या गोष्टीवर राजा अकबराचा खूप विश्वास होता. We don't know the whether all the Akbar and Birbal the stories that here the today have any basis of history. They have been handed down and over the generation mainly by the words of the mouth, and here are the two of them. आणि तुम्हाला माहिती आहे की इतिहासामध्ये सुद्धा ऐतिहासिक कथा अकबर बिरबलांच्या खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला पाहायला आणि ऐकायला मिळतात. आत्ताच्या जनरेशनला तर तुम्हाला ॲज अ टेलिव्हिजनवरती सुद्धा अकबर बिरबलांच्या गमतीशीर गोष्टी तुम्ही पाहता. वन डे द एम्परर एंटर द कोर्ट एंड विथ द व्हेरी सिरियस एक्सप्रेशन ऑफ हिज फेस एज सून एज ही हॅज द सीटेड ही सेड आय हॅव द क्वेश्चन फॉर ऑल यू वॉट शुड बी द पनिशमेंट फॉर द समवन हू पुली माय मॉस्टॅच. वन डे एके दिवशी हा राजा जेव्हा कोर्टामध्ये एंटर इन द कोर्ट कोर्टामध्ये आला आणि बसला तेव्हा हिज अ सिरियस एक्सप्रेशन ऑन हिज फेस त्याच्या चेहऱ्यावरती खूप सिरियस म्हणजे गंभीरता दिसून येत होती. एज सून एज ही वॉज सीटेड एंड ही सेड आणि बसता बसता असा सिरियस चेहरा घेऊन तो म्हणाला की वी शुड बी पनिशमेंट फॉर द समवन हू पुली द माय मॉस्टॅच. जर कोणी माझ्या मिशीला हात लावला किंवा माझी मिशी ओढली तर त्याच्यासाठी मी कुठल्या प्रकारची पनिशमेंट देऊ असं तुम्हाला सर्वांना वाटतंय. द कोर्ट वॉज टर्न्ड पुल ऑफ द एम्परर्स मॉस्टॅच अँड इट वॉज द अनहर्ड ऑफ. सगळे कसे शांत बसले आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला की हे धाडस कोण करू शकतो. फ्लॉग हिम गिव्ह अप विथ द 50 लॅशेज ऑफ द व्हिप अँड एक्सक्लेम्ड द वन नोबल मॅन. आणि दरबारातील प्रत्येक व्यक्ती वेगवेगळे पनिशमेंट सांगू लागला की त्याला खेचा, त्याला मारा, त्याच्या पाठीवर चापकाचे फटके द्या,
अशा प्रकारे उत्तरं एकेकांची येऊ लागली. दॅट्स नॉट इन अ पुट हिम द जेल अँड विदाउट द फूड अँड वॉटर सेड अनादर. एकाने म्हटलं की त्याला अन्न पाणी देऊ नका आणि त्याला जेलमध्ये टाका. अशा प्रकारे काहींनी वक्तव्य व्यक्त केलेलं होतं. प्लीज टर्न ओव्हर द 3 नंबर पेज, पेज नंबर 3. लुक ॲट द पिक्चर. व्हिप हिम, बीट हिम, हँग हिम, कट ऑफ हिज ऑफंडेड हँड्स. द अगेन्स्ट द कोटियर्स बिगन टू क्राय अँड ओनली बिरबल वॉज सायलेंट. ही वॉज इवन स्माइलिंग अँड लिटल. सगळे दरबारातील नवरत्न किंवा इतर पीपल्सचे लोक बोलत होते की कोणी म्हणत होतं मारा, कोणी म्हणत होतं त्याला बांधून टाका, कोणी म्हणत होतं त्याचे हात पाय तोडा, कोणी म्हणत होतं त्याला जेरबंद करा, कोणी म्हणत होतं अन्न पाणी देऊ नका, उपासमार करा. परंतु ओनली बंद बिरबल वॉज सायलेंट. बिरबल मात्र एकटा शांत बसलेला. ही वॉज स्माइलिंग लिटल. आणि त्याच्यावर थोडं छोटंसं स्मित हास्य त्याच्या गालावरती दिसत होतं. व्हॉट यू डू से द बिरबल, व्हॉट इज युअर ओपिनियन? राजाने बिरबलाला विचारलं की बिरबल तुझं काय मत आहे याच्यावरती? इन माय ओपिनियन, ओ गिवर ऑफ द पीस ऑफ द वर्ल्ड, द ऑफेंडर्स शुड बी गिवन द फेवरेट स्वीटमेट्स. आणि मला वाटतं की तुमचं हे काम करणारा माणूस जगातील खूप मोठा असेल किंवा तो खूप चांगला फेवरेट असेल. राजा बिरबल, आर यू आउट ऑफ युअर माइंड? गिव स्वीटमीट्स फॉर अ सच अ ग्रेव ऑफेन्स. अँड द कोटियर्स बिगन टू से बिरबल स्माइल अँड ऑफर द एक्सप्लेनेशन. यस, हु वुड सो बी कॉल्ड बोल्ड अँड सो पुल द एम्परर्स मॉस्टॅच, ओनली हिज ग्रँडसन. आणि त्यानं स्पष्टीकरण द्यायला सुरुवात केली. तो म्हणाले की हो, माझं डोकं फिरलेलं नाही. सगळे लोक त्याला म्हणू लागले की काय बिरबल तू बोलतोयस, हे तुझं डोकं फिरलंय का? त्यावर तो म्हणतो की मी स्पष्टीकरण देतो. ज्यांची मिशी ओढणारा किंवा त्यांच्या मिशीला हात लावणारा व्यक्ती हा खूप बोल्ड असला पाहिजे आणि हे काम फक्त एकच व्यक्ती करू शकतो, म्हणजे तो म्हणजे त्यांचा ग्रँडसन. When the Akbar heard his, he burst and out of laughing because they exactly which had happened in the morning. आणि अकबराने जेव्हा हे ऐकलं तेव्हा त्यानं मोठमोठ्याने ब्रस्ट लाफिंग हसायला सुरुवात केली. कारण सकाळीच उठल्या ही गोष्ट घडली होती की त्याच्या नातवाने त्याच्या मिशीला हात लावून अशा मिशा ओढल्या होत्या. ऑन अनादर ओकेजन अकबर वॉज रिलॅक्सिंग विथ सम हिज कोर्टियर्स अँड अ फ्यू देम ऑफ द दो. दिस वॉज अ गुड अपॉर्च्युनिटी टू शो द प्रेज अँड एम्परर्स गेट सम फेवर्स फ्रॉम हिम. दे बिगन टू कम्प्लीट विथ इच अदर अँड प्रेझिंग द अकबर. आणि त्यांनी पुन्हा सर्वांनी मिळून अकबरांची प्रेझिंग म्हणजे स्तुती करायला सुरुवात केली. त्या स्तुतीची वाक्य काय होती बघा. यू आर द ग्रेटेस्ट ऑफ द किंग, तू सगळ्यात मोठा राजा आहेस. यू आर द ग्रेटेस्ट किंग ऑफ द एम्परर्स दॅट लिव्ड इन द अर्थ. तुम्ही जगातील एकमेव राजा आहात की जे या पृथ्वीवरील सर्वात ग्रेटेस्ट आहेत. प्लीज टर्न ओव्हर द पेज स्टुडंट्स, टू टर्न द पेज नंबर 4. You are the greatest of all the peoples and heaven or earth, and you are the great God Almighty. You are the great, greater than the God Almighty. Now Akbar was no fool. He did not care of the false phrase. He stopped the courtiers asking, and do you all the believe so? And he said, I have to say that I have to say that I have to say that Akbar has to say that I have to say that do you all the believe so? He said, I have to say विश्वास आहे का? यस, दे अन्सर्ड वन व्हॉइस. सगळ्यांनी एका सुरात होय म्हणून उत्तर दिलं. ऑल राईट देन द प्रो ऑफ द टू मी अँड टेल मी द लिस्ट ऑफ द थिंग्स दॅट कॅन डू गॉड अलमायटी विल नॉट बी एबल टू डू. अदरवाईज डू यू विल न्यू कवर द रॉयल डिसिप्लेजर. यू हॅव टू टुमारो मॉर्निंग टू प्रूव इट. ह्या गोष्टीचा प्रूव मी तुम्हाला सकाळीच करून दाखवतो. अकबर देन लेफ्ट द प्लेस अँड विदाऊट अनादर लुक ॲट द कोर्टियर्स अँड दे वेअर प्रॉपर फिक्स. They adored though and could not think any such a things, and in the end they went to the Birbal, and Birbal heard their story. He told them not to worry. Ani jhaleli sakalcha sarva prakarani ghatna tana nav ghabarta sarvanna sangite. The next morning the court was full. Dusrya divshi sakali court full jale. Everyone was the curious to see the what happened next day. Sagle jan utsuk hote ki kay jale. Well the said emperor, have to be found good answer my question, or are you ready to leave the court forever? Just then Birbal stripped and forward the bowed the low and please don't angry those who think you are the great certainly, and one thing is you can do but God Almighty cannot. Akbar looked at the Birbal thoughtfully and he what he that one thing. When the way want to punish the someone and you can banish that person, you can throw him out of the kingdom, but God's kingdom the extended extends everyone, and the Almighty cannot banish everyone from kingdom. Akbar's face was lit up and smile. That was very clever Birbal, while showing how we have advantage.
यू हैव नेक्स्ट पेज पे आओ स्टूडेंट्स, 5 नंबर, यू हैव ऑल्सो शोन एज द गॉड इज अ ग्रेटर, आई बिलीव यू. अकबर वॉज सो प्लीज एंड answered the forgive and the courtiers their stupidity. आता या पेजवरती आपण काय पाहिलं बाळांनो की दुसऱ्या दिवशी जेव्हा कोर्ट फुल झालं तेव्हा अकबरानं बिरबलला सांगितलं होतं की तू उद्या कोर्टाच्या समोर ही गोष्ट सिद्ध करायची आहे की कोण माझ्या मेशीला हात लावू शकतं आणि केल्यानंतर मी काय शिक्षा दिली जाऊ शकते. तर तू काय करतो, आप त्याच्या नातवाला राजाच्या समोर मांडीवर आणून बसवतो आणि तो झालेला प्रकार राजा स्वतः सकाळी घडलेला सर्व प्रकार कोर्टियरच्या समोर सांगतो आणि त्यामुळं कोर्टियर्सना सुद्धा सगळ्यांना त्या गोष्टीवर विश्वास बसतो आणि अकबराचा चेहरा पण त्यामुळं परत स्माईल होतो की खरंच की बिरबल हा खूप ग्रेट आहे. त्यानं जे काही करणाऱ्या व्यक्तीबद्दल ही इज अ गॉड, ग्रेट, अलमायटी, गॉड्स अलमायटी, हेमन ऑर द अर्थ असे जे काही शब्द वापरून त्याची स्तुती केली होती त्या स्तुती योग्य त्यानं त्याचं प्रूफ करून दाखवलेलं आहे. अकबर वॉज लास्टली प्लीज्ड अँड ॲन्सर द बिलॉंग फॉर एगो कोर्टियर्स अँड ऑफ देअर स्टुपिडिटी. आणि त्यानं सांगितलं की मी जर माझ्या फुलपणामुळं जर तुम्हाला म्हटलं असेल की त्या लोकांना असं काही करा, पण ही गोष्ट कोणी केली, माझ्या नातवानं स्वतः केली, त्यामुळं ही वॉज व्हेरी मच प्लीज्ड अँड ॲन्सर द फॉरग्युनेस ऑफ द कोर्टियर्स. आणि शेवटी त्यांनी फॉरग्युनेस मागितली लोकांची कोर्टियर्सच्या समोर आणि स्वतःची स्टुपिडिटी एक्सप्रेस केली. ओके, थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अवर यूट्यूब चॅनल.